सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. कामावरून घरी परत जात असताना ऑटोच्या दणक्यामुळे थैलीत असलेला साप अचानक बाहेर आला. ॲपेतील सर्वच एकाएकी घाबरले, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ॲपे उलटला. या अपघातात एक बांधकाम मजूर ठार तर चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुलढाणा देऊळघाट रोडवर देऊळघाट जवळ काल 1 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. प्रल्हाद रामजी हिवाळे वय वर्ष 54 राहणार देऊळघाट तालुका बुलढाणा असे अपघातात ठार झालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. सुपडा कौतिकराव हिवाळे, गणेश शिवलाव बिंबे, मनोज सुखदेव जाधव व ॲपे चालक रशीद मिर्झा सर्व राहणार देऊळघाट अशी जखमींची नावे असून चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देऊळघाट येथील बांधकाम मजूर कामासाठी बुलढाणा शहरात आले होते. सायंकाळी काम संपल्याने सर्वजण एका ॲपेत बसून देऊळघाटकडे जात होते. जेवणासाठी आणलेले डब्बे ठेवलेल्या पिशवीत साप असल्याची त्यांना कल्पना नव्हती. मात्र वाहनाच्या दणक्याने हातात असलेल्या थैलीतील साप अचानक बाहेर आल्याने सर्वच जण घाबरले, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व बुलढाणा देऊळघाट मार्गावर दामो मिस्त्री यांच्या शेताजवळ ॲपे उलटला. या अपघातात प्रल्हाद हिवाळे हे ठार झाले तर चालकासह अन्य 3 मजूर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघाता प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.